गोवा सरकारच्या आरडीए खात्यांतर्गत डीआरडीए अर्थात डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी उत्तर गोवा यांचं राजधानी पणजीत सरस प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात गोव्यातील सेल्फ हेल्प ग्रुप सहभागी झाले आहेत. गोव्यातील सेल्फ हेल्प ग्रुप वा महिला मंडळांना इथं मोफत स्टॉल देण्यात आले. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या लाडफे डिचोलीच्या या तेजा विवेक सावंत, त्या घरच्या घरी साबण तयार करण्याचं काम करतात. कोणतंही केमिकल न वापरता त्या साबण तयार करतात. त्यांच्या या यशस्वी प्रयोगाची माहिती त्यांच्याच तोंडून ऐकूयात. तुमचे नाव किती? माझं नाव तेजा विवेक सावंत. हा लाटंपरसे पंचायतीतल्या लाटफे गावात राहता. आणि हो माझा बिझनेस हांनी स्टार्ट केला एक वर्ष जातले. आणि हो बिझनेस स्टार्ट करपाक आमकां डीआरडीएन खूब अशें हें केल्लें आसा फुडें काडपाक. बरें, कसलो तुमी कितें करता? होममेड सोप हांव तयार करता घरांत. साबण प्युअर नेचरल आसा, कितें केमिकल अशें घालिना. कसले कसले साबण म्हणजे? हो आसा तो एलोवेरा, हो नीम एलोवेरा, कॉफी आसा कॉफी स्क्रब, तो हो बेसन, हो नीम, हो चारकोल आनी हो चंदनाचे. सो इतले तुमी वरायटी करता सध्या? ओके. आनी एक बेस हें आसा कोकम, सोपलेले स्टार्टिंग म्हजे चोडवान केल्ले आसा, ते शिकोन येयल्ले बेंगलोरच्यान. आनी नाव कितें तेजे? वैष्णवी विवेक सावंत. कितें शिकला ते? ते आतां सद्या आचार्य इन्स्टिट्यूट आहा बेंगलोर न्हू, थंय ते हे म्हण प्रोफेसर म्हणून जॉबाक आसा. सो तेणी ते स्टार्ट केले आनी म्हाका बिजनेस हें करपाक दिलो. आनी हेल्प म्हाजो तो पॅकिंग बी सगळो चोडो करता. सध्या आमी ते कोणा कडल्यान मागयतात. किती किती लागतं तुमका? म्हणजे सोप बेज लागता, बेज लागता, प्रेग्नन्सी वास लागता. आणि त्याचे आम्ही फ्लेवर घालतात कॉफीचे. कॉफी तुम्ही रानातले किती यूज करता हे साबण? ना ना, रानातले ते काही. पण सगळे हे हे नी नॅचरल हे सगळे? हेतून केमिकल तुम्ही काय यूज करता? ओके. आणि तुमका डीआरडीए असा पण त्यांच्यानी कशी हेल्प केलो, किती कसो तरी? म्हणजे आम्ही ते ग्रुप आमचं जॉईन आहात एका, आणि ती आम्ही जो बिझनेस करतात पण त्या ती पुढे व्हरपाक लागून त्यांना किती आम्हाला प्लॅटफॉर्म देऊ शकता आणि ती प्रयत्न करता. आज आम्हाला त्यांनी हंगा हे केलेले असा जागो दिलेलो असा, फ्री दिला तुमका? याच्या पहिली हा केरलाकूय वचून माझे साबणाची ॲडवर्टाईज केलेली असा आणि थोडं बरं म्हाका रिस्पॉन्स मिळाला. खपले म्हणजे असे हा चढ करिना, पण जे किती करता न्हू ते सोपता. ओके. एका साबणाक कितलो खर्च लागतो? कमीत कमी आम्ही सध्या चढ मार्जिन दवरूंक ना. बट तुम्ही आता जो बिझनेस करता न्हू, तो तुमका तुमचे रिकवर जाता पैसे काय? लॉस ना ना, लॉस जायना. जा म्हणजे खप असा? खप असा. अजून सध्या लोकांक तितले खबर ना न्हू, तितले. सो डीआरडीए जे किती फायनान्शियल बीन तुमका हेल्प मिळा असे काय? फक्त ते तुमका प्लेसूच दिता असे? फ्री प्लेस दिला आणि केरला गेली त्यांना आमचं येऊपास वसपाचं खर्च केलं आणि राहपाचे झाले. सो तुमका त्याचो फायदो जाता? डीआर प्लॅटफॉर्म मिळून दिता पुढे बिझनेस वरपाची आमची. बरोबर. सो तुम्ही आता या घराकडे करता म्हणता न्हू, तुम्ही रोजगार बी किती जणांक दिता बी असो काय? तुमचे तुम्ही घरात हे जायत न्हू बरो चालत जाल्यार आणि हांव जॉईन करू शकता न्हू. सध्या कितले जणां करतात हो सोप तुम्ही? सध्या हांव माझ्या घरानूच करता, माझेच ओन असा. एकटीच करता? म्हणजे माझी फॅमिली आणि हांव.